बाबासाहेबांना आपण डोक्यावरती न घेता आपण त्यांना डोक्यात कसं घ्यायचं हे ह्या फेस्टिवलचं महत्त्व आहे। ताजा बातम्या पाहण्यासाठी 4K चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे ताजा आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील। धन्यवाद। या ठिकाणी भारतीय राज्यघटना शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही वैचारिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमाद्वारे साजरी करण्यासाठी या मंडळाच्या वतीने खांदा कॉलनी येथे संपा आर्ट फेस्टिवलच्या माध्यमातून दिनांक 14 एप्रिल ते 16 एप्रिल या कालावधीमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमांतर्गत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुप्रसिद्ध चित्रकार, छायाचित्रकार व कलाकार या प्रदर्शनामध्ये भाग घेणार आहेत। या 3 दिवसीय कार्यक्रमामध्ये संपा आर्ट फेस्टिवलच्या माध्यमातून महामानवांचा विचाराचा जागर करण्यात येणार आहे। 14 एप्रिल 2023 रोजी माननीय आनंद पवार कार्यकारी संचालक सम्यक संस्था पुणे यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला राष्ट्रवाद या विषयावरती व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे। तसेच 14 एप्रिल ते 16 एप्रिल या दरम्यान महामानवांच्या विचारांचे भव्य चित्र प्रदर्शन, विविध स्पर्धा, आरोग्य तपासणी शिबिर, संविधान प्रचारक कार्यशाळा, संविधान संवाद सत्र आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। संता आर्ट फेस्टिवल मधून पद्मश्री छायाचित्रकार माननीय सुधाकर ओलवे, प्राध्यापक सुनील अभिमान अवचर, चित्रकार कवी प्राध्यापक मुंबई विद्यापीठ आणि सुप्रसिद्ध चित्रकार उत्तम घोष, सुप्रसिद्ध चित्रकार विक्रांत भिसे, सुप्रसिद्ध चित्रकार संजू सोनपिंपळे, मानव देठे, सृजना श्रीधर, गोपाळ गंगावणे आणि श्रुती क्षीरसागर या कलाकारांचे कलाकृतीचं प्रदर्शनामध्ये सहभाग आहे। या प्रदर्शनामध्ये विशेष बाब म्हणजे मंडळाच्या वतीने जी संविधान कट्टा ही संकल्पना पनवेल परिसरामध्ये सर्वप्रथम मांडली गेली त्याला धरूनच संविधान चौक मॉडेल याची प्रतिकृती मांडली जाणार आहे। आदरणीय सिद्धाराम गायकवाड यांचं या कामासाठी ही प्रतिकृती त्यांनी सादर केल्या करणार आहेत। त्याचप्रमाणे विथ द पीपल सेलिब्रेटिंग कॉन्स्टिट्यूशन मॉडेल हे जे मॉडेल आहे जे कोरो इंडियातर्फे या ठिकाणी मांडण्यात येणार आहे। नागेश जाधव यांच्या संकल्पनेमधून ही प्रतिकृती साकार झालेली आहे, ती प्रतिकृती देखील या ठिकाणी असणार आहे। त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जे कला प्रदर्शन आहे समतेचा जागर या विषयावरती त्यांचे देखील कला प्रदर्शनातली विविध मॉडेल अशा प्रकारचे विविध कलाकृतींचा या प्रदर्शनामध्ये समता आर्ट या प्रदर्शनामध्ये सहभाग असणार आहे। सदर कार्यक्रम हा खांदेश्वर पोलीस स्टेशन समोरील सेक्टर 8 या ठिकाणचं जे मैदान आहे त्या मैदानामध्ये नवीन पनवेल खांदा कॉलनी येथे आयोजित करण्यात आला आहे। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आम्ही जो जयंती निमित्त कार्यक्रम ठेवलेला आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक व सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने उत्सव समतेचा उत्सव तुमच्या आमच्या जगण्याचा प्रज्ञाशूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीचा वैचारिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केलेला आहे मंडळाच्या मार्फत। तर ह्याच्यातून आम्ही फेस्टिवल म्हणून समता फेस्टिवल म्हणून आम्ही त्याची एक नवीन उपक्रम राबवत आहोत आणि हा समाजासाठी एक वेगळा समाचार असेल। वेगळं प्रत्येक जयंतीला जसं वेगवेगळे उपक्रम राबवतो तसा हा आमच्या खांदा कॉलनीतला फर्स्ट टाइमचा पहिला उपक्रम असा आहे। तर बाबासाहेबांना आपण डोक्यावरती न घेता आपण त्यांना डोक्यात कसं घ्यायचं हे ह्या फेस्टिवलचं महत्त्व आहे। मला
खूप खूप अभिमान वाटतो की मी ह्या मंडळाचा एक भाग आहे, मी माझी फॅमिली आणि हे मंडळ आम्हाला नेहमीच सहकार्य करतं, महिलांना टेज देतं, उपलब्ध करून प्रत्येक गोष्ट क्षेत्रामध्ये ह्यांच्या सोबत महिला ह्या पूर्णपणे काम करतात आणि ह्याच्या अनुसारच आम्ही संविधान कट्टा म्हणून एक उपक्रम राबवत असतो प्रत्येक संडेला रात्री 7 ते 8 वाजेपर्यंत. त्याच्यामधून आम्ही संविधानाचा प्रचार आणि प्रसाराचं काम करतो. प्रत्येकांच्या घरोघरी संविधान कसं पोहोचेल, महिलांना बाबासाहेबांचं महत्व कसं कळेल, त्यांचं हिंदू कोडविल काय आहे महिलांसाठी, ते सर्व कसं त्याच्यातून महिलांपर्यंत पोहोचेल, त्याच्यासाठी आम्ही हे कार्यक्रम करतो. पनवेलकर भावंडांनो, जय भारत, जय संविधान. बाबासाहेब ज्यांना काही लोक असं जाणून बुजून दलितांचे कैवारी असं संबोधतात, त्यांना मी सांगू इच्छितो की बाबासाहेब हे भारत भाग्य विधाते आहेत. जो जो अभ्यास करतो तो बाबासाहेबांच्या वाटेवर आहे. आणि त्यांची जी आयडिया ऑफ इंडिया ही जी काही एक संकल्पना आहे, बाबासाहेब म्हटले होते की हे संविधान जर वंचितांना कामाला येत नसेल, उपयोगी पडत नसेल, तर मी स्वतः पुढाकार घेईन आणि त्या वंचितांच्या बाजूने मी लढेन. आज परत एकदा ती वेळ आलेली आहे, कारण वंचितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आपल्याकडे आणि लोक थोडेसे एका विशिष्ट बधिरावस्थेत असल्यामुळे, एका ब्लर सिच्युएशनमध्ये असल्यामुळे, अस्मितांचं राजकारण टोकदारपणे चालू असल्यामुळे आज परत एकदा बाबासाहेब समजून घेण्याची वेळ आलेली आहे. आणि संविधान की जे भारतीय नागरिकाच्या सर्वांगीण उन्नतीचा जो एक जीवन ग्रंथ आहे तो समजून घेणं गरजेचं आहे. बाबासाहेब हा भाषणाचा विषय नसून तो जगण्याचा विषय आहे, तर तो जागर विचारांचा आपण या जयंतीच्या निमित्तानं करू. जय भारत, जय समी, जय भीम. मी श्यामला गडे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सांस्कृतिक मंडळाचा माजी अध्यक्ष. या नात्याने हा जो जयंती उत्सव आहे, त्या जयंती उत्सवामध्ये हे मंडळ नेहमीच वेगवेगळे प्रयोग करत असतं. जसं आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की प्रदर्शन भरणार आहे चित्रकारांचं, हे सगळं करत असताना हे मंडळ 1996 स्थापन झालं आणि 96 पासून आजपर्यंत 27 वर्ष मंडळ वेगवेगळ्या उपक्रम राबवत असतं. आणि त्याचा एक भाग म्हणून आम्ही गेल्या 15 ऑगस्टला संविधान कट्टा म्हणून चालू केलेला आहे. त्या संविधान कट्ट्यातून हे जे संविधान आहे, संविधान घरोघरी कसं पोहोचेल याचा आम्ही वारंवार प्रयत्न करतो. आणि घरी हे जात असताना संविधान आपल्या जीवनाचा कसा एक अविभाज्य भाग आहे, अविभाज्य भाग आहे, त्या हिशोबाने आम्ही हे संविधान घरोघरी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि मी आपल्या सगळ्या जनतेला असं आवाहन करीन की ह्या जयंतीनिमित्त जो मंडळाने 3 दिवसाचा कार्यक्रम केलेला आहे, त्या कार्यक्रमाचा तुम्ही आपण सगळ्यांनी येऊन हा कार्यक्रम कसा आहे तो पाहावा. एक वेगळ्या प्रकारचा आम्ही हा कार्यक्रम आपल्या लोकांसमोर मांडत आहोत. तर मी सगळ्या जनतेला आवाहन करेन की आपण सगळ्यांनी हे 3 दिवस आमच्या मंडळाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्हाला अजून प्रोत्साहित करावं, की जेणेकरून आम्ही अजून ह्याच्यापेक्षा वेगवेगळे कार्यक्रम आपण देऊ शकतो.